नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाअंतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन आज रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाअंतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आले आहे. तसेच यावेळी NRI पोलीस ठाणे आणि तळोजा पोलीस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचे देखील ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन झाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी सभागृह नेते परेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांकडून या कक्षाचे कामकाज, केस पेपर रूम, रेकॉर्ड कक्षाची पाहणी तसेच ई पैरवी कक्षाचे कामकाज, सायबर सेलच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमस्थळी विविध प्रकल्पांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये डायल 112, आय बाईक यथार्थ, नेल्सन सिस्टीम, जागरूक नवी मुंबईकर, सायबर FIU, वुमन हेल्प डेस्क, ट्रॅफिक हेल्प डेस्क स्टॉलचा समावेश होता. गुन्ह्यातील मुद्देमाल हा पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षामध्ये ठेवला जात असतो. परंतु पोलीस ठाण्यात पुरेशी जागा नसणे, मुद्देमाल खराब होणे, ओला होणे यासारख्या अनेक समस्यांमुळे मुद्देमाल योग्य पद्धतीने न्यायालयासमक्ष सादर करण्यात अडचणी निर्माण होत असत. हा सर्व मुद्देमाल पोलीस ठाण्यातून स्वतंत्र ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठेवल्यास जागेची, वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होऊ शकते. या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाची संकल्पना राबवण्यात आली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आगामी काळात अंमली पदार्थी विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगितले की परिमंडळ स्तरावर परिमंडळ 1 वाशीकडील पोलीस ठाण्याकरिता NRI पोलीस ठाण्याच्या आवारात व परिमंडळ 2 पनवेलकडील पोलीस ठाण्याकरिता पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षामध्ये एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याकरिता स्वतंत्र रँक आणि मुद्देमालासाठी स्वतंत्र QR कोड असल्याने मुद्देमाल तत्काळ एका क्लिकवर उपलब्ध होणार असून मुद्देमालाची ताबा साखळी राखली जाणार आहे. यासह तळोजा पोलीस ठाणे आवारात मध्यवर्ती मुद्देमाल व्यवस्थापन वाहने कक्ष येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याकडून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली वाहने ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलीस खाते आता आधुनिकीकरणांकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रास्ताविक करताना नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की पोलीस खात्यातील कामाचा वाढता ताण आणि अपुरे मनुष्यबळ यातून मार्ग काढत नवनवीन संकल्पना राबवून परिमंडळ 1 आणि 2 या स्तरावर अशा प्रकारचे उपक्रम सुरू करण्यात आले असून यामुळे पोलिसांना मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक हरेश केणी, अजय बहिरा, राजू शर्मा, संदीप पाटील, मुकित गाझी, प्रभाकर बहिरा, ब्रिजेश पटेल, माजी महापौर कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशिला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य अमित जाधव, वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज अतिशय गोष्ट आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन हे नव्या पद्धतीचं एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर या ठिकाणी सुरू केलं. मी राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला आणि आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचं सेंटर हे महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर आहे आणि एक प्रकारे याला पायलट सेंटर म्हणता येईल, कारण आता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिटमध्ये अशा प्रकारचं सेंटर या ठिकाणी आपल्याला काढावं लागणार आहे. आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री
माननीय मोदीजींच्या नेतृत्वात गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी 3 प्रमुख कायद्यांमध्ये बदल केले. भारतीय दंड संहिता IPC जो 125 वर्ष जुना कायदा आहे या कायद्यामध्ये परिवर्तन करून आता भारतीय दंड संहितेच्या ऐवजी भारतीय न्यायसंहिता तयार झाली आणि विशेषतः अनेक त्यातल्या तरतुदी ज्या इंग्रजांनी भारतीयांवर राज्य करण्याकरता ठेवल्या होत्या त्याऐवजी आता भारतीय नागरिक यांना केंद्रबिंदू मानून त्यांची सेवा करण्याकरता पोलीस दल आहे अशा प्रकारच्या विचाराने त्याच्यामध्ये गुणात्मक बदल करण्यात आलेले आहेत. जो आपला CRPC होता की ज्याच्या अंतर्गत संपूर्ण त्या ठिकाणी सगळी कारवाई चालायची त्या क्रिमिनल प्रोसिजर कोडला देखील बदलण्यात आलाय आणि भारतीय नागरिक सुरक्षा कोड अशा प्रकारे त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. कारण हा क्रिमिनलवर कारवाई करण्याचा नाही आहे तर भारतीयांच्या सुरक्षिततेकरता हा कायदा आहे अशा प्रकारे मानसिकतेतनं अतिशय मूलभूत बदल हे त्यांच्यामध्येही करण्यात आले आहेत. आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये आता जी काही भारतीय साक्ष संहिता सुरू तयार करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात एव्हिडन्स ॲक्टमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. आणि हे बदल करत असताना आज आपण आधुनिक जगतामध्ये आहोत. 100 वर्ष जुन्या कायद्यांना आधुनिक जगतातले मूल्यही माहिती नाही आहेत, तंत्रज्ञानही माहिती नाही आहे, परिवर्तनही माहिती नाही आहे आणि गुन्ह्यांचे बदललेले प्रकार देखील माहिती नाही आहेत. आणि मग अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांवर अवलंबून अशा प्रकारचं काम हे करावं लागत होतं. पण आता उदाहरण द्यायचं झालं तर सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस पूर्वीच्या कायद्यामध्ये जवळपास यातले बहुतांश इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस हे ॲडमिसिबल नव्हते किंवा त्याच्या ॲडमिसिबिलिटी करता ज्या प्रकारचे नॉर्म्स हे सर्वोच्च न्यायालयाने तयार केले होते त्यामुळे एव्हिडन्स असून देखील आपल्याला त्याचा वापर करता येत नव्हता. आता अशा प्रकारचे सर्व एव्हिडन्स हा साक्ष संहितेचा भाग झाल्यामुळे आपल्याला कन्व्हिक्शन मिळवण्याकरता आरोप सिद्ध करण्याकरता त्याचा फायदा होणार आहे. आणि नवीन पद्धतीनं आपण आता इलेक्ट्रॉनिक अशा प्रकारचे जे काही साक्ष्य आहेत शेवटी डिजिटल आणि टेक्निकल अशा प्रकारचे जे साक्ष्य असतात ते कधी होस्टाईल होऊ शकत नाही. माणसं जी असतात ती अनेक वेळा होस्टाईल होतात, ती आपलं बयान बदलतात, पण डिजिटल एव्हिडन्स किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आपलं बयान बदलू शकत नाही. आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करता येईल अशा प्रकारची सगळी व्यवस्था ही भारतीय साक्ष संहितेमध्ये आज या ठिकाणी केंद्र सरकारने केली. आणि हे सगळं करत असताना याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? 2 उद्देश याच्या पाठीमागे आहेत. एक तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता आली पाहिजे. आपल्या सगळ्यांना तो सनी देओलचा फेमस डायलॉग माहिती आहे, तारीख पे तारीख पे तारीख पे तारीख. तशा प्रकारची अवस्था ही जी अनेक वर्षापासून आपण पाहतोय तर ही अवस्था दूर झाली पाहिजे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ही वेगाने त्या ठिकाणी पुढे गेली पाहिजे. ज्यांनी चूक केली आहे, ज्यांनी अपराध केला आहे, असं अपराध्यांना त्या ठिकाणी शिक्षा मिळाली पाहिजे. आणि दुसरं, यामध्ये ही गतिशीलता येत असताना क्वालिटी ऑफ एव्हिडन्स आणि रेट ऑफ कन्व्हिक्शन या दोन्ही गोष्टींकडे आपल्याला विशेषत्वाने लक्ष देता आलं पाहिजे. भारतातील सर्वात प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव लौकिक आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबत नवनवीन तंत्रज्ञानचा वापर करून गुन्हे साबितीचे प्रमाणात वाढ करून कायद्याच्या दरारा वाढविण्याच्या दृष्टीने मिशन कन्व्हिक्शन हा प्रकल्प नवी मुंबई पोलीस आयुक्ताने हाती घेतलेला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मिशन कन्व्हिक्शन या प्रकल्पांतर्गत
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नेल्सन सिस्टम 8x8 यथात EMC, EDV व E-पैरवी हे असे उपक्रम राबविले जात आहे. नवीन कायद्यात सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरावे गोळा करण्यावर भर दिलेला असून या नवीन तिन्ही कायद्यातील सर्व बाबी मिशन कन्व्हिक्शन या प्रकल्पामध्ये आधीपासून अंतर्भूत आहे. निश्चितच या सर्व बाबींच्या गुणे तपासाच्या दर्जा आणि दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यात मदत होणार आहे. याबाबत मला ठाम विश्वास आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू करण्यात आलेले जे प्रकल्प उद्यास आले आहेत ते सर्व प्रकल्प महाराष्ट्र राज्यभर लवकरात लवकर सुरू करण्यात आम्ही प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र राज्य गतिमान प्रशासनासाठी सुद्धा नावाजलेले आहे. पोलिसांचे दैनंदिन कामकाज, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, ऑपरेशनल वर्क इत्यादी कामे करण्यासाठी नवी मुंबई पोलिसालयात, पोलीस आयुक्तालयात एम पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस किंवा माई पोलीस हा पददर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या पोलिसांच्या सर्व प्रशासकीय बाबी, त्यांची हजेरी, ड्युटी बुक, रिवॉर्ड, ACR, वेलफेअर, रजा इत्यादी सर्व विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यात येत आहे. मागील 5 वर्षात राज्यातील काही घटकांमध्ये एम पोलीस हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे. माझा असा प्रयत्न आहे की लवकरात लवकर एम पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे आणि म्हणून मिशन कन्व्हिक्शन व एम पोलीस यासारखे पददर्शी प्रकल्पांची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करून राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेसोबत गुन्हे साबितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहे. पोलिसांचा एक सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कन्व्हिक्शन प्राप्त करणे. कुठलाही गुन्हा जर दाखल झाला तर जो कंप्लेनंट असतो त्याला न्यायाच्या दृष्टिकोनातून आरोपीला, गुन्हेगाराला ही शिक्षा होणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार एक मिशन कन्व्हिक्शन महाराष्ट्र पोलिसांनी राबवित आहेत अनेक वर्षांपासून. आणि या मिशन कन्व्हिक्शनमध्येच आपण काही नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, ज्यामध्ये नेल्सन सिस्टम आहे, इन्व्हेस्टिगेशन बाईक आहे, यथार्थ सिस्टम आहे, ई पैरवी सिस्टम आहे. आणि याचाच एक ॲडिशनल गोष्ट जी आपण आता सुरू केलेली आहे ती म्हणजे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर आणि एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन. बेसिकली आपला जो मुद्देमाल असतो, जो काही घटनास्थळावरून आपण जे दुवे आपण गोळा करत असतो ते सायंटिफिक पद्धतीने गोळा केल्यानंतर, त्याचं पॅकिंग सीलिंग हे सायंटिफिक शास्त्रोक्त पद्धतीने केल्यानंतर त्याची जी मूव्हमेंट असते, त्याची जी चेन ऑफ कमांड असते, ती चेन ऑफ कमांड अबाधित ठेवून जे आपण त्याचं प्रेझर्वेशन असतं या मुद्देमालाचं, ते या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरमध्ये केंद्रीय पद्धतीने अख्ख्या नवी मुंबईसाठी आपण 2 असे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स तयार केलेले आहेत. एक पनवेलमध्ये आणि एक NRI मध्ये, जिथे कोर्ट कॉम्प्लेक्सेस आहेत त्याच्या शेजारी, पनवेल कोर्ट कॉम्प्लेक्सच्या शेजारी पनवेलचं आणि बेलापूर कोर्ट कॉम्प्लेक्सच्या शेजारी NRIचं, हे असे 2 आपण मोठे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये हे जितकेही दुवे आपण एकत्र केलेले आहेत ते अगदी योग्य पद्धतीने रोज रॅक्स, लेवल्स आणि क्रेट्सच्या स्वरूपामध्ये इझिली ॲक्सेसिबल QR कोड च्या माध्यमातून जे प्रिझर्व होतील आहेत अशा स्वरूपाचे हे आपण मुद्देमाल आपण या ठिकाणी प्रिझर्व करणार आहोत. आणि त्यासोबतच जी एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन आहे, जे प्रत्येक पोलीस स्टेशनचे कर्मचारी ठाण्याला, चरईला, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला किंवा कलिना फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला प्रत्येक पोलीस स्टेशन आपले कर्मचारी पाठवायचे परीक्षणाकरता, ते सुद्धा चेन ऑफ कस्टडी मेंटेन करून
ती ही अशी एक एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन तयार केलेली आहे, जी एक सिंगल व्हॅनच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा रिप्लेसमेंट राहील आहे. थोडक्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या सर्व गोष्टींचं प्रिझर्वेशन शास्त्रोक्त पद्धतीने आपण करीत आहोत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची सुद्धा आपण बचत करीत आहोत.